माझं नाव देवप्पा जोशी, मी बेळगाववरून आलो आहे. आमच्या भाच्याची इथं फसवणूक झालेली आहे श्री सुरेश बैरानी व राम बैरानीकडून. आम्ही स्क्रॅपचं अल्युमिनियम भांड्याचं दुकान वगैरे आहे, स्क्रॅपचं काम करतो आहे. माझा भाचा गोविंद परशुराम लेखनार म्हणून सुरेश बैरानीला काही दिवसापूर्वी स्क्रॅप घातलेला होता. त्याने ते स्क्रॅपचे पैसे आजपर्यंत आम्हाला पोचवलेले नाहीत म्हणून आम्ही गोकुळ शिरगाव MIDC पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला गेलो. त्यांनी आमची तक्रार घेतली नाही. त्यासाठी आम्ही लगेच काय केलो की प्रिया मॅडम, माननीय आपले DYSP मॅडम यांच्याकडे जाऊन भेटून तिथून मॅडमनी त्यांना फोन केला गोकुळ शिरगावची तक्रार घ्या म्हणून. त्या पद्धतीनं त्यांनी तक्रार घेतली. तक्रार घेऊनसुद्धा आजपर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही. परत आम्ही 1 तारीखला काहीतरी गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनमधून बोलतो असं श्री बाजीराव पवार यांनी आम्हाला फोन केला. आम्ही त्यांची विचारपूस केल्यावरती काय गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस नव्हते, त्यामुळं आम्हाला भीती वाटली. त्याच्यानंतरसुद्धा पोलीस स्टेशनमधून फोन आला, तिथं काय आम्ही हजर झालो नाही की आम्हाला काही समजलं नाही की कोण फोन करायचे, कोण फोन करणार, कोण पोलीस आहे, त्याचा आम्हाला खुलासा झाला नाही. कारण बाजीराव पवारांनी आम्हाला अगोदरच फोन करून सांगितलं होतं की मी गोकुळ शिरगाव पोलीस स्टेशनमधून फोन करतो, आणि ते तिथं त्यावेळेला नव्हते. पोलीस स्टेशनचे कोणतेही त्यांचं अकॅडमी पोलीस स्टेशनचे नव्हतं, कुकुर सेवा पोलीस स्टेशन. त्यामुळं आम्ही घाबरून नंतर पोलीस स्टेशनला हजर झालो नाही. व आमच्या घरच्या माणसांना मी 8 वॉकेटला मी तिथं पोलीस स्टेशनला पाठवलो होतो काय झालं विचारण्यासाठी. तर साहेबांनी आम्हाला असं सांगितले की तुम्हीच काहीतरी घोळ घातला आहे, 15 लाखचा घोळ आहे, तुमची काहीतरी 3 लाख चिल्लरची रक्कम वजा करून उरलेली रक्कम देऊन हे संपवा असं त्यांनी आमच्या वकिलांनी आम्हाला सांगितलं. वकिलांच्या बरोबर हे बोलणं त्यांचं झालं. तुमचे ह्या आधी सुद्धा त्यांनी जवळजवळ 25 कोटीची बोगस बिल दाखवून सरकारला फसवले सुरेश बैरानी व राम बैरानी. त्यासाठी त्यांनी सब जेलमध्ये होते, 2 महिने का 3 महिने सुद्धा होते अटक होते त्यांनी. आत्ता त्यांनी जामिनीवर बाहेर येऊन पुन्हा व्यवसाय चालू करून आम्हाला चांगलंच फसवलेलं आहे. आम्ही बेळगावचे आहे, सीमा भागातले आहे, तरी आम्हाला इथल्या अधीक्षक साहेबांनी, DYSP मॅडम साहेबांनी किंवा गोकुळ शिरगावच्या अविनाश माने साहेबांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावं ही आमची एक विनंती आहे. आम्हाला कोणी फसवण्याच्या नादामध्ये आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. श्री बाजीराव पवार यांची इन्क्वायरी झाली पाहिजे. आम्हाला एकंदर न्याय मिळावा ही त्यांच्याकडे विनंती आहे.